विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्राची. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात जिल्ह्याची खबरबात मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या ताज्या बातम्या. गोदामाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी करत कोपरगाव शहर व बेट भागाला जोडल्या जाणाऱ्या मोहनगिरी सेतू पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून मागणी केली. सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी व शहर व बेट भागाला जोडला जाणारा महत्वाचा दुवा असलेला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मोहनगिरी सेतूवर मोठ्या प्रमाणात लहान मोठे खड्डे पडलेत. तर या पुलावरील पडलेल्या खड्ड्यात गोदामाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकत पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत शहरातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येऊन हा गोदावरी नदीवरील लहान पूल वाचवला पाहिजे, त्यासाठी प्रशासनाला भेटून या पुलाची डागडुजी कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन ढाकणे यांनी गांधीगिरी आंदोलनाप्रसंगी केलं आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर एक भीषण अपघात घडला. पांथरे गावानजीक हॉटेल वनराईजवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला. यात आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. त्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस केली आहे, तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन देखील केलं आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या मनमानी कारभाराविरोधात मालदाड गावचे ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत सरपंचांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. मालदाड गावामध्ये शाळेचं बांधकाम करण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखलची मागणी करण्यात आली होती, परंतु 6 महिने उलटून देखील सरपंच ना हरकत दाखला देत नव्हते. त्यामुळे अखेर मालदाड गावचे ग्रामस्थ आक्रमक होत सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माधव गिरी, ग्रामपंचायत सदस्य अमित नवले, नवनाथ नवले, अनिल नवले, पूनम नवले यांची भाषणं झालीत. यावेळी ग्रामसेवक काळे यांनी सरपंचांना मोबाईलवरून संपर्क केला असताना मी बाहेर असल्याचं सरपंचांनी सांगितलं, त्यामुळे आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झालेले. त्यानंतर समाप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत सरपंचांच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला आहे. पाथर्डी नगर परिषद हद्दीतील हंडाळवाडी गावाअंतर्गत होणारा पाणीपुरवठा नियमित नसल्याने हंडा मोर्चा काढून या भागातील माजी नगरसेविका कथा राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष सविता बापकर, चंद्रकांत बापकर, देवा पवार, अतिश निराळी, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे, माजी नगराध्यक्ष माला आरती पाण्यासाठी महिलांच्या नगर परिषद कार्यालयात यांनी हंडे घेऊन ठिय्या आंदोलन केले. पाथर्डी नगर परिषद परिसरात हंडेवाडीचा समाज आहे, तर या ठिकाणच्या वाडी वस्ती परिसराला नगर आवटी वस्ती आणि विठ्ठल नगरला पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांनी या भागातील माजी नगरसेविका सविता बापकर यांना कल्पना दिली आणि तशी मागणी केली, तर त्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे सविता बापकर आणि परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढत त्या कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आहे. जामखेडेतील नागेश विद्यालयात राजमाता जिजाऊ यांचा 15,000 स्क्वेअर फुटात जिजाऊंचं रेखाचित्र तयार करण्यात आलं होतं. आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या हस्ते या रेखाचित्राचं अनावरण करून अभिवादन करण्यात आलं. तर जामखेडेतील जुने बसस्थानक समोरील अहमदनगर ब्लड बँक अहमदनगर, शंभूराजे कुस्ती संकुल व मंगेश कंट्रक्शन जामखेड यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सुनंदा पवार, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, दीपाली आजबे व असंख्य महिलांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केलं. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 140 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त रक्तदान शंभूराजे कुस्ती संकुलचे अध्यक्ष महेश आजबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. आजचा जो काही संकल्प त्यांनी केलेला आहे रक्तदानाचा, त्याबद्दल मी मगेश दादांचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे आभार मानते की एक चांगला उपक्रम आऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी हाती घेतलेला आहे. जे काही चित्र इथं रेखाटलेलं आहे ज्या कलाकारांनी, त्या कलाकाराचं ते चित्र आणि आपल्या जामखेडचं झालेलं संपूर्ण देशभरामध्ये झालेलं नाव, हाही एक मानाचा तुरा आज आपल्या जामखेड शहराच्या याच्यामध्ये रोवला गेलेला आहे. आणि ह्या रक्तदानाचं आमचं हे जिजामाता जयंतीनिमित्त 5 वर्ष आहे, आणि दरवेळेस आम्ही रक्तदान करताना
तालुक्यातून उत्कृष्ट पंतस्मून आणि तालुक्यामध्ये ज्याला ज्याला रक्त लागत आहे शेतकरी कुटुंब असतात सर्व समाजातील नागरिक असतात त्यांना आम्ही पुरवण्याचं काम सुद्धा आमच्या माध्यमातून करत आहोत। या बातमीचा वेळ झाला एका छोट्या विश्रांतीची। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। कोपरगाव शहरातील धानाचे व्यापारी आनंद चंपलाल गंगवाल हे आपल्या मुलीला 13 बंगला रोड भागातील आपल्या राहत्या घरी सोडून दूध घेण्यासाठी धारणगाव रोडवरून मोटरसायकलवर जात असताना पोस्ट ऑफिसजवळ एक पतंगाला असलेला मांजा गळास लागलाय। त्यांना गळा चिरत असल्याचं प्रसंग अवधान राखत एका हाताने मांजा दूर केला। यात त्यांच्या हाताची करंगळी दोन ठिकाणी कापून चिरली गेली व गळा देखील चिरला गेला। सुदैवाने त्यांचे प्राण वाचलेत। यावेळी त्यांनी सध्या नायलॉन मांजावर बंदी असून अनेक दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करतात, तरी पोलीस प्रशासनाने दुकानदारांचा कसून शोध घेऊन यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। रस्ता सुरक्षा सप्ताहाचं औचित्य साधून अहमदनगर शहरामध्ये वाहतूक पोलिसांची गांधीगिरी स्टाईल कारवाई पाहायला मिळाली। सील बेल्ट न लावलेल्या वाहन चालकांना गुलाबाची फुले देऊन पोलिसांनी सत्कार केला, तर RTO विभागाकडून मुख्य रस्त्यावर उपक्रम राबवण्यात आला। पोलिसांनी सील बेल्ट लावण्याचं महत्त्व देखील यावेळी वाहन चालकांना समजावून सांगितलं। तसेच हे सगळे नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आम्ही करतोय हे पटवून देखील दिलं। काही वाहन चालकांनी पोलिसांची माफी मागत सील बेल्ट देखील लावले आहेत। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गाजलेलं नाव म्हणजे सत्यजित तांबे, आणि सत्यजित तांबे संगमनेर तालुक्यात आल्यानंतर त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी एकच गर्दी केली होती। मात्र त्यांनी पत्रकारांशी ऑफ कॅमेरा चर्चा करत सांगितलं की मी माझी भूमिका 4 ते 5 दिवसांनी स्पष्ट करणार आहे, त्यावेळी मी आपल्या सर्वांना बोलवेल असं त्यांनी सांगितलं, आणि तूर्तच त्यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत करायला नकार दिला। सत्यजित तांबे हे आपल्या संगमनेर येथील राहत्या घरी आले होते। अशोक भांगरे यांच्या अकाली निधनानंतर अहमदनगरच्या अकोले येथे सर्व शोकसागरात बुडाले आहेत। सह्याद्रीचा सुपुत्र भंडारदाराच्या कुशीत विसावल्याचं बोललं जात असून आदिवासी बांधव शोकसागरात बुडाले आहेत। अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा अगस्ती साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन अशोकराव यशवंत भांगरे यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय जमला होता। माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड तसेच युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे त्यांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लांबाते हे त्यांच्या अंत्यविधीला त्यांच्या मूळ गावी शेंडी या ठिकाणी हजर होते। बाजार समित्यात गावरान कांद्याला सुरुवातीला 2500 ते 3000 भाव मिळाला होता, त्यानंतर गावरानचे भाव कमी होऊन लाल कांद्याला 2000 पार भाव मिळाला होता। आता गावरान कांदा संपल्याने लाल कांद्याचे भाव वाढलेत अशी अपेक्षा होती, परंतु लाल कांद्याचे 400 रुपयांची घसरण होऊन 1500 ते 1800 वर ते पोहोचले आहेत। या बातमीसह जिल्ह्याची खबरबातमध्ये ते सामदळ, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।